गजाननाला वंदना केलेली आहे आणि यारे या असं आवाहनही केलेलं आहे. व्हेंटिलेटर हा सिनेमा 4 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय आणि एक अत्यंत मोठं सरप्राईज म्हणजे आशुतोष गोवारीकर यात अभिनय करताना दिसणार आहेत. राजेश माबुसकर माझ्यासोबत आहेत. खूप छान वाटतंय, खूप स्वागत तुम्हा दोघांचंही. आणि व्हेंटिलेटर हा सिनेमा भेटीला येतोय. मागच्या या पोस्टरमध्ये सुद्धा ते कलाकार मावत नाही आहेत, इतके जास्त कलाकार आहेत आणि अर्थात एक वेगळा आनंद आहे चेहऱ्यावर. आणि तुम्ही स्वतः यात अभिनय करता दिसल्यामुळे एक खरंच सरप्राईज असणार आहे ते मोठं आणि खूप वेगळी गोष्ट आहे ही. तर तुम्ही स्वतः हा निवड ही निवड कशी होती? व्हेंटिलेटर हा सिनेमा तुम्हाला का निवडावा असं वाटला? ॲक्च्युली मी नाही निवडला, यांनी मला निवडलं. आणि तुम्ही होकार दिला? मी होकार दिला, पण मी होकार दिला तब्बल किती 6 महिने 7 महिने मी लावले, कारण आय वॉज नॉट कॉन्फिडंट ॲट ऑल. कॉन्फिडन्सपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं की मी ॲक्टिंगमध्ये परत जाईन असा कधी विचार केला नव्हता. तर मला सारखं असं वाटायचं की याला का मीच पाहिजे या फिल्ममध्ये, कितीतरी ॲक्टर्स आहेत आणि पण एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स मला राजेशमध्ये वाटला की मी ॲक्ट करू शकेन परत. आणि त्या कॉन्फिडन्सला मी थोडासा कम्फर्टेबल होऊन मग मी होकार दिला. तू काय फिल्म बनवतोस? थँक यू. ज्या पुढच्या फिल्म मध्ये या भाईला रोल पाहिजे. ओके ओके. कसे आहेत सर? एक हेल्प घेत आल्यावर करूया. हो सर. अरे राजा कसा आहेस? तुला पाणी हवंय का? माझ्याकडे उकळलेलं पाणी आहे. तुझी फिल्म आम्हाला कधी दाखवणार आहे? मारा मामाजी नु ऑपरेशन छे. आप उनको हेलो बोलने को आओगे? मेरे अंकल यहाँ पे ICU में. फिर कभी. चलिए ना. कसं वाटलं हॉस्पिटल राजा दादा? व्हेरी नाईस, स्टेट ऑफ द आर्ट. राजा काका मी तुझे सगळे पिक्चर बघतो. डॅडी तर तुझ्या पिक्चरच्या रिलीजच्या आदल्या दिवशी CD आणतात. अर्थात ही निवड कशी होती? कारण अनेक कलाकार आहेत आणि आशुतोष गोवारीकर अत्यंत मेन ती फ्रेम आम्हाला ती लक्षात आहे ती अगदी. तर काय ही निवड होती? कशा पद्धतीने तुम्हाला यांनाच निवडावं असं वाटलं काय? हां, जे फिल्म स्टोरी लिहित असताना मिडवे थॉट आला की हे जे कॅरेक्टर आहे, कारण एवढं भारदस्त कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये आणि एक तो बॉलिवूड डिरेक्टर, वर्ल्ड रिनाउंड डिरेक्टर असं ते कॅरेक्टर, आणि हे कोण कॅरी करेल म्हणजे, आणि मराठीमध्ये कोण असेल? म्हणजे असं नाही की मराठीमध्ये तसे कलाकार नाही आहेत, पण एक काहीतरी आय वॉज लुकिंग फॉर, काहीतरी एक नाविन्य पाहिजे, काहीतरी एक फ्रेशनेस पाहिजे. आणि ह्यांना कास्ट जर केलं तर तुम्हाला एक्सप्लेन नाही करावं लागत, मग तुमची कथा ना तुम्ही इतर गोष्टी एक्सप्लोर करू शकता. त्यामुळे आशुतोष गोवारीकरचं कास्टिंग झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मला सांगाव्या नाही लागल्या की हा बॉलिवूडचा डिरेक्टर आहे. मी रिलॅक्स झालो की बाबा आशुतोष गोवारीकर आहे, आता आपण पुढची कथा जी सांगायची आहे ती सांगू शकतो. त्यामुळे ते आलं आणि मग त्यांचे जे कॅमेरामन होते, जे माझे मित्र आहेत मुरली, त्यांच्या थ्रू मी त्यांना विचारलं आणि त्यांचा लगेच मला फोन आला. आय वॉज प्लेझंटली सरप्राईज की आशुतोष गोवारीकर मला फोन करतात. तर मी बोललो त्यांच्याशी आणि ते म्हटले की काय 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 रे बाबा, ही तुझी स्टोरी लाईन खूप चांगली वाटते, काय मी प्रोड्यूस करायचं? म्हटलं नाही नाही, ॲक्टिंग करायचं. मी म्हटलं हो, एक मिनिट था, मी शूटिंगमध्ये आहे, मी तुला फोन करतो, तू काय बोलतोस तुला कळतं का? म्हटलं नाही नाही, आय एम व्हेरी शुअर ॲक्टिंगसाठी. अच्छा ठीक आहे, चल तू ऑफिसला येऊन भेट आणि मग आपण बोलू. आणि मग आमचं भेट सुरू झाली, मग त्यांना काही एक ऑनलाईन वाचायला दिली, आवडली, त्यांनी मला एनकरेज केलं. म्हणजे ते असं नव्हतं की ते ॲक्टिंग करणारच आहेत हे फिक्स झालं नव्हतं, तरी पण त्यांना ती कथा आवडली, त्यांनी मला एनकरेज, ते म्हणले खूप छान लिहिलंयस, चांगलं लिहिलंयस, तू कर कर. ते एनकरेजमेंट सतत चालू होतं, म्हणजे 6 महिने ते मला एनकरेजमेंट देत होते ते हो म्हणेपर्यंत, कारण त्यांच्याही खूप खूप गोष्टीमध्ये अडकलेले होते. आणि मग आम्ही एकेरीवर आलो. एकेरीवर आलो, कम्फर्ट झाला तर आशुतोष झाला. मी तेव्हा व्हेंटिलेटरवर ना बाहेर आलो, बाहेर आलो, अगदी अगदी श्वास घेतला की बाबा आला शेवटी आशुतोष, मिळाला बाबा. असा माणूस शांत होता, म्हणजे मला
एक ते प्रेशर असतं ना एवढा मोठा डिरेक्टर आणि आपण डिरेक्टरला डिरेक्ट करायचं म्हणजे ह्याच्या डोक्यामध्ये 50 अँगल असतील की हा सीन किती प्रकारे हा माणूस शूट करू शकतो ते प्रेशर माझ्यावरती होतं. पण कधीही त्यांनी सजेशन नाही दिलं, कधीही एकही लाईन त्यांनी बदलली नाही. कधी मी विसरलो की मला सांगायचं ए स्क्रिप्ट वाच काय लिहिलंस तिथे, काही करू नकोस, ते करेक्ट स्क्रिप्ट मधलं करेक्ट आहे. आणि मग मला हा या स्क्रिप्ट मधलं करेक्ट आहे असं प्रत्येक वेळा. सो ही वॉज ॲब्सोल्युटली देअर काम क्वायट अँड जस्ट गिव्हिंग हिज बेस्ट. कदाचित त्यांच्यातल्या दिग्दर्शकाला ते माहिती होतं की अभिनेत्यांनी सरेंडर केलं पाहिजे. ॲब्सोल्युटली फॉर मी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट मला वाटतं 18 वर्ष झाली असतील मी कॅमेरा फेस केला होता, तो CIDमध्ये केला होता. मराठी फिल्म्स मी केल्या होत्या, एक रात्र म्हणतलेली, सरकारनामा, वजीर, तर ते एक्सपिरियन्सेस खूप छान होते माझ्यासाठी. पण परत आता ॲक्टिंगमध्ये पदार्पण करणं आणि ते राजेश मापुसकरसारख्या डिरेक्टरबरोबर वॉज अ व्हेरी बिग बून फॉर मी. कारण फेरारी की सवारीचा मी खूप मोठा फॅन आहे, मला ती फिल्म अप्रतिम वाटते आणि त्यात नुआन्सेस असे कॅप्चर केले राजेशने. दॅट दॅट वन आय रेड इवन व्हेंटिलेटरची स्क्रिप्ट मला वाटली खूप नुआन्स्ड स्क्रिप्ट आहे. तर माझं एक्साइटमेंट होतं की हा माझ्याकडे आला आहे, पण एक भीती पण होती. कारण ॲक्टिंग हे खायचं काम नाही आहे, यु नो, यू हॅव टू रिअली, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट आर्ट. तुम्ही स्वतःला तुम्हाला झोकून द्यायचं, तुम्हाला डायलॉग, एक्सप्रेशन्स, इंटरॅक्शन, क्युईंग, ऑल दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बट बिकॉज ऑफ हिम मी हो म्हणू शकलो. व्हेंटिलेटरवर ठेवलंय, मी मुंबईला चाललोय बंधू. हे कोणी काय कुठे बोलायचं नाही, ते सिरियस आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. अरे हा भिकू काय म्हणतोय, ते गजानन कामेरकर गॅस वरती आहेत. व्हेंटिलेटर काय परिस्थिती रे, गजूला व्हेंटिलेटरवर ठेवलंय रे तुम्ही, त्याला इकडं कोल्हापूरला का नाही आणत. बरं तुला काय वाटत बाबा, ठीक आहेत मी तेच तुम्हाला सांगू. जसं नाव व्हेंटिलेटर आहे, पण कुठेतरी ट्रेलर पाहिल्यावर एक काहीतरी गंमतच समोर येते, काहीतरी एक स्माईल येते चेहऱ्यावर. ऍक्च्युली हा काय मला वाटतं मनुष्य स्वभाव आहे, दुसऱ्याची भांडण, दुसऱ्याचे प्रॉब्लेम आपल्याला गंमत वाटते. तसा हा सिनेमा आहे. जेव्हा तुम्ही कामेरकर फॅमिली ज्या सिनेमामध्ये बघाल, त्या कामेरकर फॅमिलीचे जे काही इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांचे काही एकमेकांबद्दलची नातीगोती आहेत, तर ती तुम्हाला खूप मजेशीर वाटतील. त्यांना ती वाटत नाही इंटरनली, कारण त्यांच्यामध्ये ते खूप कॉन्फ्लिक्ट आहेत, कोणाचे बॉन्डिंग आहे, कोणाचे कॉन्फ्लिक्ट आहेत, पण ते त्रयस्थ माणसाला इंटरेस्टिंग वाटतात, त्यामुळे ती गंमत वाटते. बघा आपले वडील आपल्याशी, म्हणजे दुसऱ्यांचे वडील बघा आपल्याला गंमतशीर गमतीशीर वाटतात, आई त्यांचे काका गमते, पण आपले वडील तसे वागत असतील आपला राग येतो, है ना. तर बस त्याच धर्तीवरची पण जरा इन्फ्लेट झालेली मोठी कथा आहे. शेजारिणीचा फार छान डायलॉग आहे की मुझे पता है वो मेरे बाजू में रहते हैं ना, वो यही है उनका ब्रेन. हा जो ह्युमर आहे कदाचित या होतीचा सगळा सिनेमा गुंफलेला आहे अर्थात. आणि मला असं वाटतं की व्हेंटिलेटर या सिनेमाच्या निमित्ताने थोडे रोल बऱ्यापैकी एक्सचेंज झालेत ना, म्हणजे प्रियांका चोप्रा निर्माती म्हणून समोर आल्या आहेत, आशुतोष गोवारीकर अभिनेता म्हणून समोर आले. तर हे रोल एक्सचेंज कशा पद्धतीने तुम्ही सगळे एन्जॉय केलेत, कारण हा एक वेगळा टास्क असेल. ऍक्च्युली याने जेव्हा मला स्क्रिप्ट दिली तेव्हा हा प्रोड्युसर शोधत होता, am I right? प्रोड्युसर तेव्हा काही ऑप्शन्स होते पण काही नक्की झालेलं नव्हतं. मग अचानक त्याचा मला फोन आला, प्रोड्युसर झाला माझा. म्हटलं कोण, ते तुझ्या खूप जवळचा आहे, तुझ्या ओळखीचा आहे. म्हटलं अरे कोण, प्रियांका चोप्रा. म्हटलं अरे सरप्राईज, बट आय सेड एक्सलंट. आणि ही अशा वेळेला त्याचा फोन आला जेव्हा मी अजूनही होकार दिलेला नव्हता, मी अजूनही बघूया विचार करतो या मूडमध्ये होतो. आणि रात्री प्रियांकाचा फोन आला की मी करते, मला माहिती आहे राजेश भेटला आहे, तर तुम्ही प्लीज कराल ना ही फिल्म. मी इमिजिएटली हो म्हटलं. म्हटलं ओके, इट्स अ ग्रेट सर्कल टू बी कम्प्लीट. आणि बोथ प्रियांका आणि मधुजी आर व्हेरी क्लोज टू मी, व्हेरी स्पेशल टू अस. सो इट्स वंडरफुल टू हॅव बीन वर्किंग. प्रियांका चोप्रा हे नाव म्हणजे त्यांना अनेकांना बॉलिवूड इंडस्ट्रीत आता मराठी सिनेमे करायचे आहेत, अनेकांनी हे केलेलं आहे. अगदी आत्तापर्यंत संजयला भन्साळीसुद्धा आहेत आणि त्याआधी अक्षय कुमार, अजय देवगण, अनेक लोकं आता पुढे येत आहेत.
प्रियांकाला सुद्धा जेव्हा बाजीराव मस्तानीच्या दरम्यानच तिने आम्हाला हे सगळ्यांना सांगितलं की आता माझा मराठी सिनेमासुद्धा येतो आहे आणि ती आनंदाची बातमी होती सर्वांसाठीच. पण या पद्धतीने व्हेंटिलेटर याच सिनेमाच्या निमित्ताने प्रियांकाला हे पाऊल का टाकावं असं वाटलं, तर याबद्दल काही सांगाल का आत्ता आम्हाला? ते झालं कसं की आमचे सी आहेत दुबेजी म्हणून, तर त्यांना माहीत होतं की मी प्रोड्युसर शोधतो आहे आणि त्यावेळेला प्रियांकाचे जे त्यावेळेचे म्हणजे सीईओ आहेत ईशान दत्ता म्हणून, तर ते प्रियांकाच्या थ्रू ते मराठी प्रोजेक्ट किंवा रिजनल प्रोजेक्ट्स बघत होते आणि प्रियांकाला खूप इंटरेस्ट होते की रिजनल प्रोजेक्ट करायचे की इतका तर प्रियांकाला शक्य आहे, हिंदी फिल्म करू शकते ती, पण तिने नाही केली. तिने ठरवलं की छोट्या छोट्या फिल्म्स करून कॉन्टेंट ड्रिव्हन फिल्म करायच्या आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि दॅट वॉज अ ग्रेट प्लॅटफॉर्म. आय थिंक दॅट वॉज अ ग्रेट थिंकिंग ऑन प्रियांकाज बिहाफ अँड मधु अंटीज बिहाफ की छोट्या फिल्मना प्राधान्य द्यायचं आणि कॉन्टेंट ड्रिव्हन करायचं. आणि मला वाटलं वाव दिस इज फॅब्युलस. म्हणजे मला आधी वाटलं की पहिल्या मीटिंगला मी जेव्हा गेलो की ही अशीच मीटिंग होईल आणि म्हणतील की देखते है मिलते है, तसं काही नाही झालं. पहिल्या मीटिंगला ते म्हणले व्हेरी नाईस सुपर्ब आणि मग तिथून दे वॉज नेवर लुकिंग बॅक अँड आय एम रिअली ग्रेटफुल टू बोथ ऑफ देम की माई लेकीनी खूप साथ दिली. खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ही संहितेतली ताकद आहे आणि जेव्हा आम्ही मराठी सिनेमाबद्दल बोलतो तेव्हा कुठेतरी संहिता अजूनही महत्त्वाची आहे सगळ्याच सिनेमांमध्ये खरं तर. पण मराठी सिनेमाला नेहमीच कंटेंट हा महत्त्वाचा राहिलेला आहे आणि जेव्हा तुम्ही मराठी सिनेमाचा हा काळ सध्या बघत आहात, अगदी सैराटपर्यंतचा हा प्रवास आलेला आहे, कुठेतरी मराठी सिनेमा अजून एका वेगळी भरारी घेत आहे, आता ऑस्करची भरारीही घ्यायची अर्थात, पण तुम्ही या मराठी सिनेमाकडे कसं पाहता याबद्दल? मी आश्चर्यचकित होऊन बघतो ज्या प्रकारच्या कथा आता लेखक दिग्दर्शक घेऊन येत आहेत, या कथा खूप वेगळ्या आहेत आणि एक लेखक किंवा दिग्दर्शक तो आपल्या मनाची कल्पना असती ती तो पेपरवर आणतो, अरे पण ते बनवायला कोणीतरी पैसे लावायला लागतील, कोणीतरी प्रोड्युसर पाहिजे, ते जर का पैसे नाही आले तर मी बनवू नाही शकत. सो आय फील के जे प्रोड्युसर्स त्या फिल्म्सवर पैसे घालत आहेत त्यांनाही सलाम आहे, प्रेक्षकांनाही सलाम आहे, बिकॉज प्रेक्षक जोपर्यंत येऊन बघत नाहीत आणि तेवढ्या मोठ्या हिट होत नाहीत, त्यामुळे हा खूप एक फार छान बदलता काळ आहे आणि प्रत्येक छोट्या छोट्या जिल्ह्यातून लोक फिल्म्स बनवत आहेत. आपल्याकडे इतकं मोठं लिटरेचर आहे जे अजूनही पडद्यावर आलेलं नाही आहे, त्यामुळे खरोखर मराठी सिनेमा देशभर तर प्रसिद्ध होतोच आहे पण जगभरही होतो आहे आणि या भराऱ्या अशाच होत राहत अशी माझी इच्छा आहे. पद्धतीने आपण भारतीय सिनेमाबद्दल जर बोलायला गेलो तर अगदी म्हणजे लगानपासूनचा 2001 ते अगदी 2016 आत्ताचा जो काळ आहे, या 16 वर्षातही भारतीय सिनेमासुद्धा खूप मोठ्या दिशेने बदललेला आहे आणि आता मांडणीला खूप जास्त महत्त्व, अचानक जास्तच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जसं आपण बोलतो की संहितेपासून कलाकारांपासून ते अगदी मांडणीलाही एक्झिक्युशन ज्या अर्थाने मी म्हणते, तर त्या लेवललाही अनेक बदल आपण पाहतो आहे आणि कुठेतरी त्याला आवाजवी महत्त्वही आलेलं आहे किंवा ह्या सगळ्या काळातून हे आपण संक्रमण म्हणू शकतो, संक्रमणाचा हा काळ आहे. अशा पद्धतीने तुम्ही आत्ता या सिनेमाकडे कसं पाहता एक दिग्दर्शक म्हणूनही आता तुम्ही तुम्हाला? मला वाटतं नव्या जो मराठीतला जो नवा वेव आहे त्याचाच हा एक खूप मोठा भाग आहे आणि हा ॲक्च्युली आपण एक एक्सटर्नल फिल्म मेकिंग असतं, म्हणजे आपण जेव्हा वी लुक ॲट सोशल कॉजेस, आपण एका गावातली गोष्ट सांगतो, तिथे स्थिती काय, परिस्थिती काय आणि कशी ती बदलू शकेल, समाज बदल, ही फिल्म त्याच्याबद्दल नाही आहे. ही फिल्म आहे आपल्या नात्यागोत्यांबद्दल, त्यामुळे खूपच वेगळा पैलू आहे. जसं गाणं अत्यंत सुंदर समोर आलेलं आहे आणि यारे या तर आता खूपच छान लोकप्रिय झालेलं आहे, अगदी काल पुन्हा एकदा आपण अख्खं गाणं पाहिलेलं आहे समोर, तर या गाण्याविषयी आणि हे गाण्याचा आनंद हा कसा दरवळतोय सध्या सगळीकडे? फार फारच छान आहे. मला मध्ये असं वाटलं होतं, म्हणजे ही आपल्याला भीती होती की गणपती ॲक्च्युली झाल्यानंतर गाणं येणार आहे, फिल्म येणार आहे,
त्यामुळे गणपतीचं गाणं आलं आणि आमची एक इच्छा होती की हे गाणं कसं अगदी भर गणपतीचं देत आहे, त्याला एक ग्रोथ व्हायला चान्स मिळेल की नाही मिळेल. पण आय थिंक थँकफुली इमिजिएटली पॉप्युलर झालं. यारे या स्पेशली स्पेसिफिकली म्हणाल तर हे माझ्या काकांनी लिहिलेलं गाणं आहे, माझ्या घरातलं गाणं आहे. हे गाणं ऐकत ऐकत मी लहानाचा मोठा झालो. मला अजूनही आठवतं, हे गाणं ऐकलं की मला आमच्या घरी गणपती असायचा, पहिल्या दिवशी भजन आमच्या घरी असायचं आणि त्या भजनामध्ये लहानपणी ते खूप बोरिंग वाटतं ना भजन, मी भजनात नेहमी झोपायचो आणि जेव्हा यारे याचा गजर चालू व्हायचा तेव्हा मी उठायचो, कारण मग कांदे पोहे सर्व व्हायचे, मसाला दूध मिळायचं. तर यारे या मसाला दूध आणि कांदे पोहे हे माझ्यासाठी कनेक्टेड आहे. त्यामुळे आणि स्पेशल मोमेंट सांगितले तुम्ही, एकदम स्पेशल मोमेंट आहे. मला अजूनही आठवतं जांभळीतून उठायचं की आता पोहे येणार, कारण यारे या ऐकायला. म्हणजे तेच नाही, सुरुवातीला आमच्या घरामध्ये 100 माणसं भजनाला बसायची, हळूहळू हळूहळू ती 15 व्हायची आणि सगळे बाजूच्या घरात जाऊन गणपतीच्या इथे जर गप्पा मारत बसायचे. यारे या सुरू झालं की सगळे 100 एकत्र यायचे, यारे या सारे या नाव प्रभूचे गाऊया आणि मग कांदा पोह्याला सुरुवात. बस जाता जाता आता प्रेक्षकांना व्हेंटिलेटर बद्दल सांग. आय थिंक यारे या सारे या 4 नोव्हेंबर. थँक्यू सो मच. सगळे सारेच येतील आणि 4 नोव्हेंबरला व्हेंटिलेटर प्रेक्षागृहात सगळे एन्जॉय करतील. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.